महसूल मंत्री महोदय यांना मी विनंती करतो की इतनंच काहींचे गट नंबर टाकून त्यांना ते क्षेत्र देण्यात आलं तर धंदांडग्यांनाच फक्त आपण पुनर्वसनाच्या कोट्यावधी रुपये एकराच्या जमिनी देणार आहे का? समजून सांगा की 10 गुंठ्यामध्ये 10 लोकांची नाव टाकून हे खरेदी खत करतात तेवढे योग्य आहे का? हे आज सभागृहामध्ये राज्याचे महसूल मंत्री महोदय पण आहेत साहेबांचं आपण पाहतो की पुनर्वसन सारखा एक विषय आहे अध्यक्ष महोदय की ज्या पुनर्वसन मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये अनेक गैरव्यवहार झालेले आहेत असं नाही या गैरव्यवहाराकडे शासनाचं लक्ष का नाही? थोडस अत्यंत मोक्याच्या कोट्यावधी रुपयाच्या जमिनी काही एजंटांनी मिळवल्या ज्याला खऱ्या अर्थानं लाभ व्हायला पाहिजे होता त्याला लाभ झाला नाही एवढंच नाही तर अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून महसूल मंत्री महोदय यांना मी विनंती करतो की इतनंच काहींचे गट नंबर टाकून त्यांना ते क्षेत्र देण्यात आलं कुठल्या कायद्यात आहे हो तुम्ही इथं अबकला ते गट नंबर इथं टाकून वाटप करताय आम्हाला जर तालुक्यामध्ये ई सेवा केंद्र पाहिजे असेल आणि एका गावामध्ये 10 अर्ज आले तर आम्हाला म्हणतात लॉटरी सिस्टमने तुम्हाला देण्यात येईल मग याला लॉटरी सिस्टम नाही का? काही तर धंदांडग्यांनाच फक्त आपण पुनर्वसनाच्या कोट्यावधी रुपये एकराच्या जमिनी देणार आहे का? उरळी कांचन सारख्या गावातला विषय पार सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेला आहे आदरणीय महसूल मंत्री महोदय सुप्रीम कोर्टापर्यंत ज्या वेळेला हा विषय जातो त्यावेळेस शासन कुठेतरी गांभीर्यानं हा विषय घेणार आहे का नाही? त्या फायलीच्या फायली काही अबक त्या ठिकाणी व्यक्तिमत्व त्या मोक्याच्या जागा मिळवणार आहे का? म्हणून माझा मूळ प्रश्न आहे की अध्यक्ष महोदय याविषयी एखादी कमिटी स्थापन करून हा राज्याचा जो विषय आहे की पुनर्वसनाच्या विषयामध्ये अनेक गोंधळ होतोय तो कुठेतरी शासन सोडवणार का अशी माझी मागणी या विषयावरती आहे. त्याचबरोबर आपण गुंठेवारी म्हणतो गुंठेवारीमध्ये अध्यक्ष महोदय कायद्याने आपण सांगतोय की बाबा व्यक्तीला म्हणून शहरामध्ये 10 गुंठ्याला परवानगी देतो ग्रामीणला 20 गुंठ्याला परवानगी देतो पण आम्हाला कायदा समजून सांगा की 10 गुंठ्यामध्ये 10 लोकांची नाव टाकून हे खरेदी खत करतात तेवढे योग्य आहे का? हे मग त्याच्यापेक्षा हे जे गुंठेवारी गरीब लोक असतील त्याला सरसकट परवानगी द्या याच्यामध्ये अधिकारी पैसे खातात कारण तुम्ही जर तपास केला काय सगळं लिखित आपल्याकडे जे असतं रजिस्ट्रेशन ते पाहिलं तर हे सगळे उघडकीस येईल म्हणून हे करत असताना जर एखाद्याने गरिबांनी एक गुंठा जागा घेतली त्याला तुम्ही 700 स्क्वेअर फुटाचं बांधकामाला द्या 500 द्या बाकीचा प्लॉट सोडायला सांगा पण त्याला कुठेतरी त्या गरिबाला न्याय देताना कायदेशीरपणा तुम्ही त्या गुंठेवारीमध्ये आणणार आहे का नाही? गेले अनेक वर्ष तोच प्रश्न येतो आणि मग तोच प्रश्न सुटत नाही त्याच गोष्टी पुढे चालू ठेवतात अधिकारी त्यांच्या मनाप्रमाणे मनमानी कारभार चालवतात. आज शिरूरला माझ्या त्या ठिकाणं गेले 18 महिने महसूल मंत्री महोदय तहसीलदार नाही कुणीतरी येतो 4 महिने राहतो दुसरा येतो 4 महिने राहतो आम्हाला कसा न्याय मिळेल? तो न्याय मिळण्यासाठी कधीतरी आम्हाला एक तहसीलदार नावाची गोष्ट आहे ती मिळणार आहे का नाही ते तरी आम्हाला सांगावा म्हणून चांगला तहसीलदार शिरूरला असावा. हवेली तालुक्याचा प्रश्न मी सातत्याने घेतोय 35 लाख लोकसंख्या असलेला तालुका तिथं एक तहसीलदार पद त्या ठिकाणी मंजूर झालंय मागच्या वेळेला. मी आदरणीय अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना पण भेटलो आदरणीय विखे पाटील साहेबांना भेटलो त्यांनी सकारात्मक सांगितलंय की लवकरात लवकर हा तहसीलदार तुम्हाला देण्यात येईल. लोणीकनच्या त्या ठिकाणी एक जागा पाहिलेली आहे म्हणून नवीन अप्पर तहसीलदार कार्यालय मला त्या लोणीकन आणि कदम वाक वस्ती तर कदम वाक वस्तीच्या तिथं दिलं तर त्याचा फायदा निश्चितपणे हवेली तालुक्यातील राहिलेल्या सगळ्या भागात होईल. त्याचबरोबर आपण मोजण्या करतो मोजणीमध्ये पण एवढा सवळा गोंधळ अध्यक्ष महोदय की एकाच जागेची 4-4 वेळा मोजणी केली तरी दिशा बदलतात काय चाललंय.